नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा कशी करायची, करा केळी म्हणजे काय, करा केळी पूजन कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ संपूर्ण बघा। बघा, अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ पर्व, शुभ मुहूर्त मानला जातो। या वर्षी अक्षय तृतीया 10 मे 2024 म्हणजेच शुक्रवारी आलेली आहे। या दिवशी केलेले पूजन, दान, धर्म, माता लक्ष्मीच्या पूजनामुळे अक्षयफळाची प्राप्ती होते। या दिवशी अनेक नवीन वस्तूंची खरेदी केली जाते, पितृस्मरण केले जाते, पितरांचे तर्पण केले जाते। ज्याप्रमाणे आपण अक्षय तृतीयेला देवांची पूजा करतो, माता लक्ष्मीची आणि श्री विष्णूंची यांची एकत्रित पूजा करतो, त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीपूजन, श्री विष्णूपूजन केले जाते। आपल्याला अक्षय तृतीयेला आपल्या पितरांची देखील पूजा करावी लागते। या दिवशी पितरांना पूजा करून पितरांना संतुष्ट केले जाते, जेणेकरून आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद मिळेल आणि आपले पितर तृप्त होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीचे आणि श्री विष्णूंचे सुद्धा पूजन करायचे आहे। त्याचा व्हिडिओ या अगोदर मी अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकतात किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। त्यात संपूर्ण अक्षय तृतीयेच्या पूजेची माहिती दिलेली आहे। तर बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करायचं आहे, दार धुवायचं आहे, उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे, त्याचबरोबर दाराला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे। त्यानंतर आपल्याला देवपूजासुद्धा करायची आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचीसुद्धा पूजा करायची आहे। तर पितरांची पूजा करण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी पूजा करणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्या, त्यावर एक पाट मांडा, त्यावर एक कपडा अंथरा। शक्यतो कपडा पांढरा असेल तर खूपच उत्तम, कारण लाल कपडा हा देवांच्या पूजेसाठी मांडत असतो आणि पितरांसाठी हा पांढऱ्या कलरचा कपडा घ्यायचा असतो। त्यावर तुमचे जेही पितर वारलेले असतील ते पितरांचे फोटो तुम्हाला घ्यायचे आहेत। जर का तुमची आई वारलेली असेल तर तुम्हाला आईचं पूजन करायचं आहे आणि जर का वडील वारलेले असतील तर वडिलांचं तुम्हाला पूजन करायचं आहे। आणि जर का तुमचे आई आणि वडील दोन्ही जर का वारलेले असतील तर तुम्हाला दोघांचंही पूजन करायचं आहे। तर बघा, आता तुमची आई जर का ही सवासीन गेलेली असेल तर तुमच्या आईला हळदी कुंकू लावायचं आहे, आणि जर का तुमची आई ही तुमच्या वडिलांनंतर गेलेली असेल तर तुमच्या आईच्या फोटोला तुम्हाला काळा बुक्का लावायचा आहे, आणि वडिलांच्या फोटोला तुम्हाला गोपीछंद लावायचा आहे किंवा अष्टगंध लावायचा। यानंतर अशा पद्धतीने तांदळ गव्हाची रास आपल्याला घालून घ्यायची आहे। बघा, आता यानंतर आपल्याला करा केळी पूजन करायचं आहे। तर इथे मी करा आणि केळी आणलेली आहे। तर ज्याला या पद्धतीने होल असतं ते करा आहे आणि हे जे दुसरं आहे काळं मडकं ते केळी आहे। काही ठिकाणी केळी ही मोठ्या आकाराची असते, फक्त ज्याला होल असतं तो करा असतो। तुम्हाला जर का वडिलांना पूजायचं असेल तर तुम्ही वडिलांसाठी फक्त करा आणायचं आहे, आणि जर का तुमची आई वारलेली असेल तर आई तुम्हाला केळी आणायची आहे, आणि जर का तुमचे आई वडील दोघंही पूजायचे असतील तर तुम्हाला करा आणि केळी हे दोन्ही आणून पूजायचं आहे। तर आपल्याला यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे, जिथपर्यंत होल आहे तिथपर्यंत आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे। बघा, आता हल्लीच्या मडक्यातनं पाणी हे पाझरतं तर तुम्ही याच्या खाली एक प्लेट ठेवली तरी चालणार आहे। त्यानंतर आपल्याला दोघांनाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, आणि हळदी कुंकू लावल्यानंतर यावर आपल्याला एक एक आंबा ठेवायचा आहे। अक्षय तृतीयेला आंब्याला खूप महत्त्व असतो आणि आपल्याला आंब्याचं पूजनसुद्धा या दिवशी करायचं असतं। तर आपल्याला याच्यावर आंबा ठेवून घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला फोटोला हार घालायचा आहे, फुलं वाहून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे। त्यानंतर तुम्ही रांगोळी काढू शकतात, तुम्हाला छोटी मोठी जशी जमेल तशी तुम्ही साईडनी रांगोळी ही काढू शकतात। याच पद्धतीने आपल्याला लक्ष्मीपूजन आणि माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची असते। यानंतर आपल्या पितरांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो। नैवेद्यामध्ये तुम्ही गोडाचा कोणताही नैवेद्य करू शकता, पण शक्यतो या दिवशी आमरस आणि पोळी याचा स्वयंपाक केला जातो। तर इथे बघा, मी आंब्याचा रस आणि पोळी याचा नैवेद्य केलेला आहे। हा नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचा, धूप दीप लावायचा, आपल्याला अगरबत्ती लावायची आपल्याला, आणि आपल्याला पाणी फिरून आपल्या पितरांना नैवेद्य अर्पण करायचं आहे। याचबरोबर आपल्याला गाईलासुद्धा आपल्याला नैवेद्य काढायचा असतो एक, आणि याचप्रमाणे आपल्याला कावळ्यालासुद्धा नैवेद्य आपल्या टेरेसवर ठेवायचं आहे। तर या पद्धतीने आपल्याला
आपल्याला आपल्या पितरांचं पूजन करायचं आहे. बघा अक्षय तृतीयेला ज्या पद्धतीने आपण माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी यांचं पूजन करत असतो, त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांना तृप्त करण्यासाठी, त्यांना संतुष्ट करण्यासाठी त्यांचं सुद्धा पूजन करायचं असतं. आणि हे पूजन हे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला त्यांच्या नावाने उपास करून सुद्धा जेव घालायचा असतो. आता बघा ही पूजा हे पूजन आपल्याला 12 वाजेपर्यंत करायचं असतं. तुमची जर का आई सवासीन वारलेली असेल तर तुम्हाला सवासीन महिलेला उपास करू म्हणून जेवू घालायचं आहे. आणि जर का तुमची आई ही विधवा वारलेली असेल तर तुम्हाला विधवा महिलेला उपास करू म्हणून जेवू घालायचं आहे. त्याचप्रमाणे जर का तुमचे वडील वारलेले असेल तर तुमच्या वडिलांच्या नावाने तुम्हाला एक पुरुष जेवायला घालायचा आहे. तर बघा या पद्धतीने तुम्हाला अक्षय तृतीयेला तुमच्या पितरांना तृप्त करून घेण्यासाठी, त्यांचे शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला या पद्धतीने पितरांची पूजा करायची आहे. आणि याच पद्धतीने पूजाविधीसुद्धा करायची आहे. तुम्हाला जर का व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील ही माहिती शेअर करा. चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बघा या पद्धतीचे अक्षय तृतीयेचे विविध माहितीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.